तपासणी करत आहे। हरिहर शाळेच्या या परिसरामध्ये काही निवडक मोजके शिक्षक या ठिकाणी आलेले आहेत। या शिक्षकांचं देखील या ठिकाणी तापमान आणि ऑक्सिमीटरच्या माध्यमातून मोजण्याचं काम सुरू आहे। ऑक्सिजनची पातळी कोणामध्ये कमी आहे कोणामध्ये जास्त आहे हे काम या ठिकाणी सुरू आहे आणि त्याला चांगला उत्तम असा प्रतिसाद हरिहर शाळेच्या या इमारतीमध्ये सगळ्या शिक्षकांनी महिलांनी या ठिकाणी दिलेला आहे। शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं देखील या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं हे मोजमाप करण्याचं काम महिला महामंडळाच्या वतीने नीता इटनकर मॅडम या ठिकाणी करीत आहेत। त्याबद्दल मी हरिहर शाळेच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार मानतो। माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासनाच्या धोरणानुसार नगरपंचायत पार्श्वणीच्या वतीने आणि महिला मंडळ पार्श्वणीच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। मी खरंच त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आपल्या गावामध्ये जाऊन प्रत्येक नागरिकांचं महिलांचं आणि छोट्या छोट्या मुलांची सुरक्षितता अशा पद्धतीनं करण्याचं काम त्यांनी करावं त्याबद्दल त्यांना मी आमच्या शाळेच्या वतीने शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी जे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद देतो। जय हिंद जय महाराष्ट्र। सगळ्यांना सुखी आरोग्य लाभो ही मनकामना या ठिकाणी व्यक्त करतो। माझे कुटुंब माझी जबाबदारी हे आपण सगळ्यांनी पाळली पाहिजे हा हेतू घेऊन त्या आपल्या गावागावामध्ये फिरत आहे आपल्या नगरपंचायतच्या घराघरामध्ये फिरणार आहेत अशी अपेक्षा मी त्यांच्याकडून बाळगतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।